नमस्कार, आय डी एक्स गोवामध्ये मी कार्तिक साळुंके आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्यासोबत एक विशेष पाहुणे आज इकडे उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत हिंदू राष्ट्र या विषयावरती. आपल्याला सर्वांना माहितीच असेल की नुकतंच काही महिन्यांपूर्वीच या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याच पार्श्वभूमीवर एक केंद्रामध्ये सरकार देखील निवडून आले. पण त्या कालावधीतच आपण बघतो आहोत की काही हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत किंवा इतर हिंदूवादी संघटनांचे लोक जे आहेत ते हिंदू राष्ट्राची मागणी करत आहेत. तर नेमकं हे हिंदू राष्ट्र कशासाठी आहे, हे का हवं आहे, या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. कारण का हिंदू जनजागृती समितीने गोव्यामध्ये या येत्या 24 जून ते 30 जून या कालावधीमध्ये एक वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू संघटना येतील. तर नेमकं हे हिंदू अधिवेशन कशासाठी आहे, यांची हिंदू राष्ट्राची मागणी का आहे, असे बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये असतील. तर त्याचं सर्वांचं उत्तर आज आपण इकडे जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत श्री रमेश शिंदेजी, आपण हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आपण आहात. आणि यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर खूप महत्त्वाचे पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत, जसं लव जिहादवरती या देशामध्ये सर्वात पहिलं पुस्तक त्यांचं आलेलं आहे. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवरती जे मोठं संकट आहे तर ते हलाल सर्टिफिकेशन यावरतीसुद्धा त्यांनी पुस्तकं लिहिली आहे. त्याबरोबरच मनुस्मृती जाळावी का तिचा अभ्यास करावा या संदर्भातले पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. हिंदू राष्ट्रावरती जे आक्षेप घेतले जातात तर आक्षेप काय आणि त्यांचं खंडन कसं करायचं आहे, तर असे विविध पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत. तर सर्वप्रथम रमेशजी, मी तुमचं आय डी एक्स गोवामध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि मी इथे तुम्हाला सर्वप्रथम विचारू इच्छितो की आपण गोव्यामध्ये हे अधिवेशन घेत आहात, वैश्विक हिंदू राष्ट्राचा कार्यक्रम आपण घेत आहात, तर नेमकं ते काय आहे, त्याची काय भूमिका आहे, याबद्दल तुम्ही आमच्या दर्शकांना सांगा. गोव्यामध्ये ह्यावर्षी हे 12वं अधिवेशन आहे. ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातल्या, आता जगभरातल्या विविध हिंदुत्ववादी संघटना, विचारवंत किंवा अधिवक्ते, असे सगळ्याच क्षेत्रामध्ये जे कार्य करणारे आहेत, तर त्या सगळ्यांना एकत्रित करण्याचा आपला प्रयत्न असतो. याचं कारण सातत्याने सांगितलं जातं की हिंदूंचं संघटन व्हायला पाहिजे, हिंदूंचं संघटन व्हायला पाहिजे. तर हे संघटन निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून इथून प्रयत्न केला जातो. गोमंतकाची भूमी अतिशय पवित्र आहे आणि ह्या ठिकाणी ह्या सांस्कृतिक भूमीमध्ये ही गोष्ट घडते, या दृष्टीने त्याचं एक आम्हाला महत्त्व आहे. आणि संपूर्ण जगभरातून येणाऱ्या सगळ्या मंडळींना एक सांस्कृतिक गोव्याचं रूप ह्या निमित्ताने बघायला मिळतं. हा त्याच्यातला एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. गोव्यातल्या इतक्या वैभवशाली मंदिरांच्या संदर्भात लोकांना कल्पनाच नसते. आणि याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या चर्चा होतात. मंदिरांच्या संदर्भात चर्चा होते किंवा गोव्यातल्या, गोव्याच्या बरोबरच बाहेरच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्या हिंदूंवरती होणाऱ्या आघातांच्या संदर्भात त्याच्यावरती उपाययोजना कशी काढायची, तर ह्या विविध प्रकारच्या चर्चा या माध्यमातून होतात. आणि या चर्चांच्याद्वारे हिंदू समाजाच्या पुढे उपाय नेमके काय असतील, कारण समस्येवरती चर्चा करून फक्त चालणार नाही, समाजाला उपाय देण्याची गरज आहे. आणि म्हणून हे उपाय शोधण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून केला जातो. आणि हिंदू राष्ट्र ही संकल्पना या अधिवेशनाच्या माध्यमातूनच चालू झालेली आहे की आज जगभरात तिची चर्चा चालू आहे. तर बघा, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून ह्या अधिवेशनाच्या संदर्भात प्रामुख्याने सांगता येईल की संपूर्ण हिंदू समाजाचं एकत्रीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. रमेशजी, एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा, तो म्हणजे आता काही वर्षांपूर्वीच आपल्या अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर झालं आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकारने कुठेतरी अशी एक भूमिका घेतली की हे जे मंदिर बनलं आहे किंवा जे बाबरीच्या संदर्भात घडलं आहे हे कुठेतरी आपल्या सिलॅबसमध्ये किंवा आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये यायला पाहिजे. तर मी या पार्श्वभूमीवर तुम्हाला विचारू इच्छितो की गोव्यामध्ये देखीलसुद्धा खूप मोठं इन्क्विझिशन झालेलं आहे आणि हा हातकत्रो खांब आपल्या इथे आहे, तर तो पण त्याचंच एक प्रतीक आहे, आर्किओलॉजिकल मॉन्युमेंटसुद्धा आहे, पण त्याची अवस्था आज आपण बघतो आहोत, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? या दृष्टीने म्हणजे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. याचं कारण म्हणजे की प्रत्येक भूमीचं, त्या ठिकाणचा इतिहास आणि त्या ठिकाणची प्राचीन तिथे असलेलं संस्कृती, हे आजच्या काळामध्ये त्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे लंडनमध्ये जर शेक्सपियरचं पेन जपून ठेवलं जातं तर आपल्याकडे हजारो वर्षांपूर्वीची ही एवढी मोठी जी प्राचीन आपल्याकडे असलेली संस्कृती किंवा विद्या, कला
ह्यांचं संरक्षण होणं हे निश्चितपणे आवश्यक आहे. आणि आपल्याकडे एक जो भारताच्या इतिहासामध्ये एक भारताच्या इतिहासातला काळा डाग जर म्हणायचं झालं तर भारतावरती झालेली आक्रमणं आणि ह्या वैभवशाली भारताला म्हणजे त्या ठिकाणी असलेलं वैभव बघून ही आक्रमणं झाली. आणि ह्या आक्रमकांनी केवळ भारताची लूट केली असं नाही तर त्यांनी इथली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि यातलाच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की काशी विश्वनाथाचं मंदिर असेल किंवा श्रीकृष्ण जन्मभूमी असेल मथुरेची आणि अयोध्येमध्ये आता जिथे राम जन्मभूमी आहे, ह्या तीन भूमीच नव्हे तर अशा प्रकारची 40,000 जास्त मंदिरं आहेत की जी अतिक्रमित केली गेली. काल परवा नालंदा युनिव्हर्सिटी देखील पंतप्रधानांनी, म्हणजे 850 नालंदा युनिव्हर्सिटी आपल्याकडे लोकांच्या समोर आली, नाहीतर हे केवळ इतिहासातच सांगितलं जात होतं. परंतु इतिहासाच्या माध्यमातून का होईना येणाऱ्या पिढीला कळतं की आपली संस्कृती वैभवशाली होती. ह्या ठिकाणी काहीतरी पूर्वी म्हणजे ज्याला आपण म्हणूया की कोणत्या तरी प्रकारचं वैभव किंवा एक हिंदू संस्कृती त्या ठिकाणी होती. तर हे येणाऱ्या पिढीला कळेल कसं? तर हे इतिहासाच्या पुस्तकातून कळेल. आणि म्हणून आज जो इतिहास आतापर्यंत बाबरी मशीद पाडली अशा प्रकारे शिकवला जात होता तर त्या दृष्टिकोनातून सरकारने एक चांगला बदल केला आणि राम जन्मभूमी मूळ कशी होती हा इतिहास त्याच्यामध्ये शिकवण्याचा प्रयत्न केला. तर तसाच भाग गोव्यामध्ये करायची आवश्यकता, ह्यापूर्वी देखील आम्ही गोव्यामध्ये एक आंदोलन घेतलं होतं की इथल्या NCERT 10th पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र फक्त 5 होत्या, छत्रपती संभाजी महाराजांना 1 होती, महाराणा प्रतापाला 1 होती आणि मुघलांसाठी 80 होती. तर जे आक्रमक आहेत त्यांचा इतिहास कशाला हवा आहे आपल्याला? आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून जसं आता केंद्र सरकारने एक चांगली भूमिका घेतली आहे तशाच प्रकारची भूमिका पुन्हा एकदा घ्यायची गरज आहे. आणि गोव्यातल्या सरकारने देखील त्याचं अनुकरण करायला हवं. तर हे अनुकरण करण्यासाठी गोव्यात जो एक छळ किंवा सामान्य लोकांचा जो छळ केला गेला ज्याला धर्मछळ असं म्हटलं जातं, संविधान एक आपण त्याला म्हणूया की समीक्षण सभा, आणि ही समीक्षण सभा होती तेच इन्क्विजिशन होतं, तेव्हा ह्या इन्क्विजिशनचे जे अत्याचार आहेत ते आजच्या पिढीला कळले पाहिजेत की गोमंतक्यांवरती कुठल्या प्रकारचे अत्याचार झाले. तेव्हा हा इतिहासातला भाग आहे आणि हा इतिहासातला एक धडा गोमंतकीयांच्या इतिहासामध्ये इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये यायला हवा असं आमची देखील भूमिका आहे. रमेशजी, मी आता केंद्रामध्ये आपण जर बघितलं तर एक राष्ट्रवादी सरकार आता स्थापित झालेलं आहे आणि त्यांनी कुठेतरी अशी घोषणा पण केली की युनिफॉर्म सिव्हिल कोड ते लावू इच्छितात किंवा ते आणण्यासाठी प्रयत्न करतील असं त्यांनी सांगितलं होतं. तर जेव्हा ही अशी मागणी येते किंवा असं सांगितलं जातं तर काही सेक्युलरवादी लोक उभे राहतात, काही अन्यधर्मीय उभे राहतात आणि ते म्हणतात संविधान खतरे में है आणि आमचं काय होईल असा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. पण प्रत्यक्षामध्ये या गोमांतक भूमीमध्ये गोव्यामध्ये UCC लागू आहे, तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगणार? म्हणजे हा फार ज्याला आपण म्हणूया की एक प्रकारचं हे विडंबनात्मक भाग आहे की गोव्यामध्ये राहणाऱ्या कोणालाही इथे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे ह्याचं कुठलीही अडचण नाही, परंतु केंद्रामध्ये सरकारने सांगितलं, घोषणा केली की आम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करू तर संपूर्ण देशभरातले मुस्लिम समाजाचे सगळे मौलाना एकत्र झाले आणि सांगितलं आम्ही त्याचा विरोध करू म्हणून. याच्यात मुळात त्यांना UCC काय आहे हे कळलेलं तरी आहे का? आणि ह्या दृष्टीने आता गोव्याच्या नंतर बघितलं तर निवडणुकांच्या अगोदर उत्तराखंडमध्ये देखील UCCचा कायदा लागू झाला, परंतु त्या ठिकाणी कोणालाच कुठली समस्या आलेली नाही किंवा तिथे कोणाला तरी समस्या आली म्हणून तो कुठल्या न्यायालयातही गेलेला नाही आहे. त्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोड, आणि युनिफॉर्म सिव्हिल कोडचं सगळ्यात गोष्ट महत्त्वाची काय आहे की आत्तापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने 40 वेळा ह्याची मागणी केलेली आहे की भारताच्या संविधानामध्ये जर एक संविधान आहे तर नागरिकांसाठी एकच नियम असला पाहिजे ही भूमिका आहे. म्हणजे संविधानात असलेली भूमिका लागू करायला 75 जास्त कालावधी जावा, तेव्हा ह्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारच्या म्हणजे एक प्रकारचं भावना भडकवून आपलं मतपेटी तयार करायची हा जो प्रयत्न असतो ह्या माध्यमातून हे सगळं चालू आहे. वास्तविक पाहता युनिफॉर्म सिव्हिल कोडमुळे कोणाला कुठल्याही समस्या ह्या माध्यमातून आत्तापर्यंत आलेल्या नाहीत आणि ज्याला समस्या येतात असं वाटत असेल तो गोव्यातल्या मुसलमानांशी चर्चा करू शकतात, त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून बघितलं. परंतु जी गोष्ट संविधानात आहे, जी गोष्ट भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 40 वेळा म्हटलेली आहे, ती लागू करणं हे आजच्या सरकारची एक महत्त्वाची गोष्ट असली पाहिजे.
आपण हे जे अधिवेशन या गोव्यामध्ये घेणार आहात, तर हे आहे हिंदू राष्ट्राच्या मागणीसाठी अधिवेशन आपण घेत आहात, पण प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर याच्यावरती बरेच आक्षेप पण घेतले जातात. असं सांगितलं जातं की गरिबी आहे, भ्रष्टाचार आहे, इतर एवढ्या समस्या असताना हिंदू राष्ट्र का तुम्हाला पाहिजे, याबद्दल तुमची काय भूमिका? ह्या दृष्टीने जर बघायचं झालं तर मला असं वाटतं की भारताचं आज जे सेक्युलर आहे सेक्युलर आहे हे जर सातत्याने सांगितलं जातं, तर मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेलं संविधान काही सेक्युलर नव्हतं, त्याच्यामध्ये सेक्युलर शब्द कुठेही नव्हता. हा शब्द इंदिरा गांधींनी 42वी सुधारणा 1976 साली आणि ते देखील आणीबाणीच्या काळामध्ये केली. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सेक्युलर भारत ही जी संकल्पना मांडली जाते तीच मुळात फोल आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की ह्या दृष्टीने जर बघितलं की जर हा भारत सेक्युलर आहे आणि त्याच्या संविधानाच्या प्रस्तावनेतच म्हटलेलं आहे की भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय मिळेल, जर हे चार मूलभूत घटक भारतातल्या प्रत्येक नागरिकाला मिळणार आहेत, तर आज काश्मीरमधून ज्या हिंदूंना बाहेर काढलं त्यांना न्याय मिळाला आहे का? ते आज त्यांच्या घरी परत जाऊ शकलेत का? जर एवढा 7.5 लाख लोकांचा एक समुदाय जर न्यायापासून वंचित असेल तर कुठलं सेक्युलर राष्ट्र आहे हे? दुसरी महत्त्वाची गोष्ट जर बघितली, आज बंगालमध्ये एवढे प्रचंड संदेशखालीसारखी घटना उघडकीला आली, मग ह्या देशामध्ये हिंदूंवरती जर अत्याचार केले जात असतील आणि फक्त मायनॉरिटी अपीजमेंट केलं जात असेल, मायनॉरिटीसाठी बजेट आहे, मायनॉरिटीसाठी सुविधा आहेत, मायनॉरिटीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, सच्चर कमिशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी मायनॉरिटीसाठी आहे, मग ह्या देशामध्ये जे बहुसंख्य हिंदू आहेत त्यांना नेमकं काय मिळणार आहे? बरं, जे बहुसंख्य हिंदू राहतात ते जे आज काश्मीरमध्ये अल्पसंख्य आहेत, ते जे आज नागालँडमध्ये अल्पसंख्य आहेत, ते मिझोराममध्ये अल्पसंख्य आहेत किंवा पंजाबमध्ये अल्पसंख्य आहेत, तिथे जे अत्याचार होतात तिथे त्यांना न्याय कुठे मिळतो आहे? आणि म्हणून फक्त काश्मीरमधून हिंदू बाहेर पडले असे नाही, आज दिल्लीमधल्या जहांगीरपुरी आणि श्रीनिवासपुरीमध्ये जयपूरसारख्या शहरामध्ये हिंदूंनी घरावरती बोर्ड लावले हे घर विकणं आहे, मग इथे स्वातंत्र्य कुठे आहे? इथे समता कुठे आहे? इथे न्याय कुठे आहे? मग ह्या दृष्टीने असं म्हणायचं की संविधानाने आम्हाला काही मिळालेलंच नाही आहे. आणि म्हणून ह्या लोकशाहीच्या दृष्टीने जर बघितलं तर आत्ता तर एक महत्त्वाची गोष्ट की ज्यांनी देशविरोधी कारवाया केल्या म्हणून तुरुंगात आहे, अमृतपाल सिंग आणि रशीद इंजिनियर हे निवडून आता संसदेमध्ये पोचलेले आहेत. म्हणजे जे खलिस्तानची भूमिका मांडतात, जे भारत तोडायची भूमिका मांडतात, तेच जर संसदेमध्ये पोचत असतील तर येणाऱ्या काळात भविष्यात ह्या संविधानालाच धोका आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जगाच्या पुढे एक विचारधारा अशी आहे जी हिंदुत्वाची आहे, की जी वसुधैव कुटुंबकमची गोष्ट करते, जी संपूर्ण पृथ्वीला एक कुटुंब मानते, ज्या भारताच्या भूमीमध्ये जे जे आश्रय मागायला आले, मग ते यहुदी असतील, पारसी असतील, त्या प्रत्येकाला इथे आश्रय मिळालेला आहे, मग ही अशी भूमी जिथे आहे ते हिंदू राष्ट्र आहे. हे हिंदू राष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेवरती, आदर्श रामराज्याच्या संकल्पनेवरती, ह्याची कोणाला काय अडचण असणार? आणि म्हणून ही हिंदू राष्ट्र हीच भूमी येणाऱ्या काळामध्ये सगळ्या लोकांचं एक आश्रयस्थान किंवा एक आदर्शस्थान बनू शकते, म्हणून हिंदू राष्ट्राची आवश्यकता आहे. आपल्या गोव्यामध्ये जर आपण बघितलं तर असं आढळून आलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी लोकांचे अवैध पद्धतीने ते राहत आहेत असं लक्षात आलं आहे, तर हे कुठेतरी एक धोक्याची घंटा आहे का, याबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चितपणे, म्हणजे आज या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात देखील खटला चालू आहे आणि गोव्यात देखील हे एक प्रकारे म्हणूया अवैध घुसखोरी चालू आहे. आज बांगलादेशी भारतामध्ये तर येतच होते आणि बांगलादेशातल्या लोकसंख्येमध्ये देखील उघड झालं की बांगलादेशामध्ये 1 कोटी नागरिक गायब आहेत त्यांचे. म्हणजे एरवी जिथे मुसलमान आहेत तिथे लोकसंख्या वेगाने वाढत असते, अशा परिस्थितीत बांगलादेशातले 1 कोटी नागरिक गायब लोकसंख्येमध्ये आढळून येणं त्याचा अर्थ ते घुसखोरी करतात कुठेतरी. आणि ह्या पद्धतीने गोव्यामध्ये देखील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरी करतात हे उघड झालेलं आहे. ज्यांचा ह्या देशाशी संबंध नाही, जे अधिकृतपणे कुठलं कागदपत्र घेऊन भारतामध्ये येत नाहीत, यांना आश्रय नेमकं देतं कोण? आणि म्हणून त्यांचे जे आश्रयदाते त्यांच्यावरती पहिली कारवाई झाली पाहिजे. आज काँग्रेसच्या एका खासदाराने त्या ठिकाणी अवैध मतदान करणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशींना तिथे स्वतःचं ओळख देऊन त्यांना आधार कार्ड बनवण्यामध्ये मदत केली, ही गोष्ट उघड झालेली आहे. तेव्हा अशा पद्धतीच्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एक प्रचंड मोठी आझाद मैदानची दंगल ह्या निमित्ताने झाली, तेव्हा ह्या गोष्टी जर बघितल्या तर हे भारताच्या सुरक्षिततेलाच धोका आहे.
आणि म्हणून अशा प्रकारची अवैध घुसखोरी जी चालू आहे ती थांबवली पाहिजे, सरकारने त्याच्यावरती कठोर नियम बनवले पाहिजेत, ह्या दृष्टिकोनातून देखील सरकारकडे आमची मागणी आहे. रमेशजी, आपण हे जे अधिवेशन गोव्यामध्ये घेणार आहात, तर याच्यामध्ये नेमकेपणाने किती संघटना सहभागी होणार आहेत आणि कोण कोण असे मान्यवर आहेत जे या गोव्याच्या परशुराम भूमीत येणार आहेत, याबद्दल सुद्धा सांगा. हे अधिवेशन जे आहे, या अधिवेशन चार वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेलं आहे. पहिले तीन दिवस 24, 25, 26 ह्या कालावधीमध्ये जे हिंदुत्वासाठी जे जमिनी स्तरावरती कार्य करतात, जे ग्राउंड लेवल ज्यांना म्हणूया की आपण कार्यकर्ते आहेत, तर त्यांच्यासाठी हिंदू राष्ट्राच्या भूमिकेच्या दृष्टीने असेल. त्यानंतर त्यामध्ये हिंदू विचारवंत जे येणार आहेत, लेखक किंवा विचारवंत संपादक, तर ह्यांचं एक संमेलन ह्यामध्ये असेल. त्यानंतर म्हणजे ह्याच्यामध्ये हिंदूविरोधी नॅरेटिव्हच्या दृष्टिकोनातून विचार कसा किंवा असे नॅरेटिव्ह कसे तोडायचे, कसं त्याचं स्पष्टीकरण करायचं, ह्याची भूमिका असेल. यानंतर आज मंदिरांचं संघटन ह्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात होतं आहे. जवळपास 14,000 मंदिरं ह्यानिमित्ताने आपल्याशी जोडली गेलेली आहेत. तिथे वस्त्रसंहिता लागू आहे, ड्रेस कोड लागू झालेला आहे. तर अशा ठिकाणी मला असं वाटतं की मंदिरांच्या दृष्टीने एक महत्त्वाची चर्चा होणं आवश्यक आहे आणि ही चर्चा करण्यासाठी 28 तारखेला मंदिरांच्या दृष्टिकोनातून एक मंदिर आणि संस्कृती महोत्सव त्यामध्ये आयोजित केलेला आहे. आणि शेवटचे 2 दिवस हे की कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण कोणत्या गोष्टी नेमक्या केल्या पाहिजेत, तर हे लक्षात आणून देण्यासाठी वेगवेगळे जे अधिवक्ते आहेत, सर्वोच्च न्यायालयातले असतील, उच्च न्यायालयातले असतील, अन्य न्यायालयातले असतील, ह्या अधिवक्त्यांचं एक संमेलन असणार आहे. 29 आणि 30 ह्या विविध प्रकारच्या गटांमधून जवळपास 1,001 संघटनांना आपण आमंत्रण दिलेलं आहे. वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रमुख व्यक्ती सहभागी होतील, संत महंत सहभागी होतील. यामध्ये जसे भारताचे माजी सूचना आयुक्त उदय माहूरकर आहेत, किंवा दिल्लीमधले पवनचिंतन धारा आश्रमाचे पवन गुरुजी आहेत, पूज्य पवन गुरुजी आहेत, असे वेगवेगळे जे महंत आहेत, महामंडलेश्वर आहेत, तर अशा प्रकारचे म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून आणि जे गोरक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत, तर टायगर राजासिंग आहेत भाग्यनगरचे, ते सहभागी होणार आहेत. अशा किंवा ज्यांनी काशी विश्वनाथ आणि राम मंदिरासाठी लढा दिला, अधिवक्ता विष्णू जैन, किंवा ज्यांचं दिल्लीमध्ये PL मॅन म्हणून ओळखले जातात, अश्विनी, ॲडव्होकेट अश्विनी उपाध्याय, असे विविध मान्यवर या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत. त्यातून एक चिंतन आणि एक विमर्श तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल की ह्या माध्यमातून हिंदू राष्ट्राची आवश्यकता कशी आहे आणि सेक्युलरिझममुळे नेमकं काय नुकसान होतं आहे. ह्या सेक्युलरिझमच्या आधारे हिंदूंची 4,500 मंदिरं सरकारकडे आहेत आणि दुसरीकडे कुठलाही मदरसा किंवा काहीच घेतलेलं नाही आहे सरकारने. मग हा भोंगळ सेक्युलरवाद कसा आहे हे लोकांना सांगणं आणि हिंदू राष्ट्राची आवश्यकता विविध माध्यमातून लक्षात आणून देणं, त्याचं संघटन निर्माण करणं आणि त्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष जमिनी स्तरावरती कार्य करणं, अशा प्रकारचं सूत्रबद्धता ह्या निमित्ताने ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून साध्य केली जाईल आणि मला असं वाटतं की हे निश्चितपणे साध्य होईल. धन्यवाद रमेशजी, आपण फार महत्त्वपूर्ण माहिती आम्हा सर्वांना दिली. मी सर्व दर्शकांना इथे सांगू इच्छितो की एक महत्त्वाचा कार्यक्रम आपल्या या गोव्यामध्ये होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती पूर्ण देशभरातूनच 26 राज्यांमधून मोठे मोठे विचारक, अधिवक्ता, प्रतिनिधी, हिंदुत्ववादी संघटनाचे अध्यक्ष इथे येणार आहेत. आपल्या सर्वांच्या मनातसुद्धा ही जिज्ञासा असेल की हे सगळे काय विषय मांडतील, कुठल्या विषयावरती चर्चा होतील, तर मी तुम्हाला सांगतो की ज्यांना हे अधिवेशन पाहायचं आहे तर ते हिंदू जागृती हा यूट्यूब चॅनलवरती हे अधिवेशन लाईव्ह दाखवलं जाणार आहे. आपण निश्चितच याचा लाभ घेऊ शकतात आणि ह्या विचारवंतांचा जो काही विचार आहे तो ऐकून आपणसुद्धा ह्या कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात. पुन्हा एकदा IDX गोवावरती मी आपले आभार व्यक्त करतो. आपण वेळ देऊन इथे आलात आणि आम्हाला सर्वांना माहिती दिली, खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.